मुंबई एपीएमसी कांदा बटाटा होलसेल मार्केटमध्ये आज कांद्याच्या 110 गाड्यांची आवक झाली असून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे। कांदा 10 ते 25 रुपये किलोने विकला जात आहे। नवीन कांदा येईपर्यंत कांद्याचा भाव 30 ते 50 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे। मार्केटमध्ये आज बटाट्याच्या 50 गाड्यांची आवक झाली असून बटाट्याचा भाव 11 ते 14 रुपये प्रति किलो आहे। तर मार्केटमध्ये आज लसणाच्या 6 गाड्यांची आवक झाली असून लसणाचा दर 90 ते 120 रुपये प्रति किलो आहे। मुंबई एपीएमसी होलसेल फळ मार्केटमध्ये आज डाळिंब 120 ते 140 रुपये प्रति किलो आहे, तर सीताफळ 70 ते 80 रुपये व सफरचंद 100 ते 120 रुपये प्रति किलो आहे। मुंबई एपीएमसी भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये आज जवळपास 700 गाड्यांची आवक झाली असून आजही भाज्यांच्या दरात वाढ दिसून येत आहे। मार्केटमध्ये आज टोमॅटोचा दर 60 ते 70 रुपये प्रति किलो आहे, तर गवार 70 ते 80 रुपये व सिमला मिरची 60 ते 70 रुपये, कोबी, कारली, फ्लॉवर, काकडी इत्यादी भाजीपाला 30 ते 40 रुपये प्रति किलोने विकला जात आहे। तर मेथी, कोथिंबीर, पालक यासारख्या पालेभाज्यांचा दर 15 ते 20 रुपये आहे। मुंबई एपीएमसी होलसेल मसाला मार्केटमध्ये आज साखर 35 ते 38 रुपये प्रति किलो आहे, तीळ 160 ते 200 रुपये प्रति किलो आहे, तर गुळाचा दर 48 ते 51 रुपये इतका आहे। तूप 90 ते 110 रुपये लिटर आहे। मार्केटमध्ये आज काजू 600 ते 800 रुपये, बदाम 750 ते 800 रुपये व खजूर 115 ते 150 रुपये प्रति किलो आहे। मुंबई एपीएमसी होलसेल धान्य मार्केटमध्ये तुरडाळीचा दर 130 ते 150 रुपयांवर गेला आहे, तर मुगडाळ 120 ते 130 रुपये, मसूर डाळ 70 ते 80 रुपये। मार्केटमध्ये आज गहू 36 ते 45 रुपये प्रति किलो आहे, तर ज्वारी 50 ते 58 रुपये व बाजरी 40 ते 45 रुपयाने विकली जात आहे। मार्केटमध्ये आज साबुदाणा 70 ते 80 व शेंगदाणा 120 ते 130 रुपये प्रति किलो आहे।